बालपणी संघर्षमय खडतर प्रवास करत डॉक्टरी ते मंत्रीपद पर्यंत पोहोचलेल्या डॉक्टर भारतीताई पवारांच्या माता जननीकडून गहिवरलेल्या श्रीमती शांताबाई बागुल यांच्याकडून आठवणींना उजाळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नाशिक जिल्ह्याच्या पहिल्या महिला खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांची आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून नियुक्ती झाल्याने संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आनंद उत्सव साजरा होत आहे। या आनंद उत्सवाबरोबरच त्यांच्या जन्मदात्री मातेकडून भारतीताई पवार यांच्या बालपण ते मंत्रीपदाच्या आठवणी अतिशय गहिवरलेल्या अवस्थेत जागृत झाल्या। खासदार डॉक्टर भारतीताई पवार यांची नुकतीच केंद्रीय राज्यमंत्रीपदावरून निवड झाल्यानंतर त्यांच्या जन्मस्थानावरून आपल्याबरोबर आहेत त्यांच्या आई शांताबाई बागुल। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ नेमकं ताई तुम्हाला काय वाटतं, एक आई म्हणून आपल्या मुलीने उंच शिखर गाठलेलं आहे, आज देशाचं नेतृत्व करत आहेत, तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? खूप अभिमान वाटतो, आनंद। तुम्ही अशीच सेवा करावी अशी अपेक्षा वाटते। काय अपेक्षा आहे आपल्याला? जनतेची सेवा करावी। ताईंचं बालपण हे नेमकं आज आपण तिथून बोलत आहोत जन्मस्थानावरून, नेमकं जन्म वेळेस काय परिस्थिती होईल, नेमकी आज एवढ्या मोठ्या पदावर गेल्या आहेत, तर नेमकं त्यांची सुरुवात कशी झाली? त्यांची सुरुवात पण अशी संघर्षाने झाली। तिला पण असं म्हणजे त्रास झालाच ना, वडील नव्हते ना, हो तिला पण संघर्षच करावं लागलं। साधारण वडिलांची त्यांना म्हणजे त्यावेळेस जाणकार होत्या का? जेव्हा एवढं काही तिला आठवत नव्हती, 5 वर्षाची होती। 5 वर्ष हा, दादा कुठे गेले, दादा कुठे गेले असं तिला थोडं वाटायचं, पण एवढं नव्हतं। म्हणजे ताई 5 वर्षांच्या असतानाच वडील वाढले, 5 वर्षाच्या असताना। त्याच्यानंतर खूप मोठ्या संघर्षातून हे जीवन तुम्ही, खास करून तुम्ही या ठिकाणी अतिशय जवळून बघितलेलं आहे ताईंचं जीवन वगैरे, तर लहानपणापासून एवढ्या मोठ्या शिखरावरती गेले आहेत आज, तर नक्कीच काय संघर्ष करावा लागला आहे आपल्या? संघर्ष माझ्याकडे तिने कोणी बिस्किट खाताना पाहिलं ना, तर मला म्हणे आई मला पण दे ना ग बिस्किट। मी म्हणायची बाई आपल्याकडे पैसे नाही आहेत तेवढे, तू शिक, मग तू नोकरी कर, मग तुला तू बिस्किट पाहिजे तेवढे खा अशी म्हणायची मी तिला। एवढा तिला पण संघर्ष करावा लागला। माझ्या डोळ्याला ती ज्या वेळेला मागायची ना, तर माझा मला खूप रडू याच, खूप रडू याच। म्हणजे अतिशय साध्या पद्धतीने हे जीवन त्यांचं तुमचं आणि आज संघर्षातून हा दिवस एकदम। आता मुलगा नुकताच तो पण शिकत होता ना, त्याला पण संघर्ष करावा लागला खूप, माझ्या मुलाला पण। पण तिचं जेव्हा MBBSचं शिक्षण तिला घ्यायचं ना, तर ती मला म्हणे मला MBBSला ॲडमिशन घ्यायचं, तर म्हटलं माझ्याकडे पैसे नाही ना, मी माझ्या मुलाला सांगितलं, म्हटलं तिने आठास धरलेलं आहे, काय करायचं, रे प्रकाश, त्याचं नाव प्रकाश आहे, तो म्हणे थांब आई काळजी करू नको, मी व्यवस्था करतो, तो नुकताच लागलेला होता। मग त्याने ती फी त्यांनी कशी भरली काय भरली ते मला माहिती नाही, मी पुढचं शिक्षण त्यांनी पूर्ण करून इव्हन तिचं लग्न पण एकदम व्यवस्थित अगदी खुशीने केलं त्यांनी, इतकं कार्य त्यांनी महान पूर्ण केलं तिचं, त्याच्यामुळं मुलाबद्दल पण मला खूप अभिमान आहे। श्रीमती शांताबाई बागुल यांनी सांगितले की बालपणीच भारतीताई पवार यांचे पितृछत्र हरपल्याने मुंबई येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेल्या भारतीताई पवार यांच्या मातोश्री यांना मुंबई सोडून नाशिक या ठिकाणी मुलांच्या शिक्षणासाठी वास्तव्यास राहावे लागले। असं की आता डॉक्टर झाली, तिचं मोठं हॉस्पिटल राहील, चांगलं राहील, तिला स्थळ आले, तिचं स्थळ पण तिला चांगलं मिळालं। ती नेहमीच म्हणायची म्हणे आई माझं लग्न करशील ना, तर मला सासरा चांगलं बघून दे बरं का, तर म्हणे मला वडील नाही पण माझं सासरा राहील ना, ते माझे वडीलच राहतील। नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील नरुळ हे गाव भारतीताई पवार यांचे आजोळ जन्मस्थळ, 600 रुपया दरमहा पेन्शनवर आई शांताबाई बागुल ह्या कुटुंब व्यवस्था चालवत असत। आपल्या सोबत आहे डॉक्टर भारतीताई पवार यांच्या आई शांताबाई बागुल। आई, नेमकं आज एवढं मोठं शिखर गाठलंय ताईंनी, अनेक मुद्द्यातून महाराष्ट्राचं नेतृत्व करून देशापर्यंत पोहोचवलंय, खास करून शेतकरी हिताचे खूप मोठ्या प्रमाणात कायमस्वरूपी शेतकऱ्यांच्या बाजूने
ताई एकदम ठामपणे उभ्या राहिल्या. कांदा प्रश्न असो, शेतीविषयक अनेक निर्णय असो, हे ताईंनी केंद्रापर्यंत मांडले. तर तुम्हाला काय वाटतं शेतकऱ्यांबद्दल, ताईंनी काय करावं असं वाटतंय? त्यांचे प्रश्न सोडवा खूप, तिला असे कळकळ येते. खूप कष्ट करतात त्यांनी, अगदी म्हणजे माझ्या मामा पण कष्ट करतात, माझे वडील पण कष्ट करायचं. मी कष्ट करायच्या घराण्यातूनच माझा पण जन्म झालेला, ते तिने खूप जवळून पाहिलेलं आहे की हे एवढे कष्ट करतात माझे आजोबा आजी सगळे मामा. मग तिला त्याचं खूप हे आहे कष्टाचं, त्याच्यामुळे ती त्याच्यावर जास्त भर देते. मला असं नाही वाटत की त्यांना कृषी मंत्री पद भेटायला पाहिजे वाटतं. डॉक्टर भारतीताई पवार यांची केंद्रीय राज्यमंत्री पदावर निवड झाली, त्यानंतर ताई तुम्हाला भेटल्या का? नाही. मग तुम्हाला असं वाटलं नाही का भेटावा बा एवढ्या मोठ्या पदावर? हो. मग पण आता ती कोणा कोणाला भेटला? हा, काही फोनवरती संभाषण झालं का तुमचं? काहीच नाही संभाषण, नाही काही नाही. आता ती कोणा कोणाशी संभाषण करणार आहे? बरोबर. आता केंद्रीय मंत्री म्हटल्यावर सगळ्यांनाच ती कोणा कोणाला भेटणार. मग तिला वाटत असेल म्हणा आईला आपण सांगताच घेतो. हा बरोबर. हा, आई तर आपलीच आहे, कुठे जाणार नाही. असं बरोबर. हा शब्द बालपणापासून डॉक्टर बनण्याची जिद्द व हट्ट धरलेल्या भारतीताई पवार यांनी MBBSचे शिक्षण घेतले. त्यासाठी त्यांचे बंधू प्रकाश बागुल, जे सद्यस्थितीत अभियंता आहेत, त्यांनी वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून दिला. जिल्हा परिषदला निवडून आले, म्हणजे झडपी होती. त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की मला माझ्याकडे जेव्हा मुलाखत घ्यायला आले तर त्यावेळेला त्यांनी विचारलं, तुमच्या सासरचं तुम्हाला वारसा आहे, हे टी पवार वगैरे ते सगळे, परंतु तुमच्या माहेरचा वारसा कोण आहे? तर तिने माझं नाव सांगितलं होतं की मी पहिल्यांदा जिल्हा परिषद सदस्य होती, त्याच्यानंतर सभापती होती, उपसभापतीपदी होती मी, आणि महाराष्ट्राची उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे महिलांमध्ये. तर त्यावेळेला त्यांनी माझं नाव दिलं होतं की माझी मावशी राजकारणामध्ये होती, म्हणून मी राजकारणामध्ये मला म्हणजे धडे आहेत बाबा माझ्या माहेरचे. तर ती इतकी म्हणजे इतकी हुशार आणि इतकी तल्लक होती ती, तर माझ्याकडे सुद्धा काही दिवस राहिलेले ताई आपली भारतीताई. तर तिला मी आता काल तिला फोन केला तर PNA घेतला. PNA घेतल्यानंतर मग त्यांनी सांगितलं त्याला की सीतामावशींनी तुझ्या असं असं फोन आलेला आहे. तर त्यावेळेला तिला मी असं सांगितलं की तू खरोखर तुझ्या आईच्या पोटी असा हिरा जन्माला आला तर ह्या भारतामध्ये, या भारत देशामध्ये 50 वर्षांनी तुला हे पद मिळालं. 50 वर्षापूर्वी एक स्त्री होती मंत्री, केंद्रीय मंत्री, पण त्याच्यानंतर 50 वर्षांनी तुला हे पद मिळालं, तर तू खरोखरच या देशाचं आणि याचं नाव. शाळेत सर्वात हुशार मुलगी भारतीताई पवार ह्या होत. बालपणी बिस्किट घेऊन देण्या इतपत सुद्धा परिस्थिती नव्हती. आजोळी गेल्यावर शेतीची कामे सुद्धा केली. त्याचबरोबर भारतीताई पवार यांच्या मोठ्या भगिनी ह्या विवाह होण्याआधीच आजारपणात वारल्याने तेही दुःख त्यांनी बघितले. अशा एक ना अनेक खडतर प्रसंगाची आठवण माता शांताबाई बागुल यांनी आपल्या मुलाखतीत सांगितले आहे. ते आज केंद्रापर्यंत जाऊन पोहोचले, तर माझी हीच अपेक्षा आहे की आपल्या जी आपल्या मार्कंडेश्वर पर्वत आहे त्या पर्वताशी काहीतरी त्यांनी विकास झाला, विकास करावं. आणि जे काही रस्ता आहे ते आपल्या मार्कंडेश्वरच्या शिखरापर्यंत पोहोचावा, शिखरापर्यंत पोहोचवावा अशी तुमची ताईंकडून अपेक्षा आहे. कडून एकच आहे का त्यांनी या कर्मभूमीत, ज्या आपला जन्मभूमी आहे त्या जन्मभूमीत आता कर्मभूमी म्हणून एक मार्कंडे ऋषींचं जे स्थान आहे, त्यांच्या आई वडिलांचं स्थान आहे जागृत स्थान, मार्कंड पिंपरी आणि धोडप किल्ला, या ज्या काही गोष्टी आहेत या आमच्या कळवण तालुक्याच्या ऐतिहासिक वास्तू आहेत, यांच्याकडे ताईंनी लक्ष द्यावं आणि ते काम त्यांच्या कारकिर्दीत पूर्ण व्हावं हीच आमची अपेक्षा आहे. आता वाट पाहत आहेत त्या माऊली फक्त भारतीताई पवार यांची मंत्री झाल्यानंतर औक्षण व पेढा भरवण्याची.